मुंबईकरांना राणीच्या बागेतल्या पेंग्विनचं दर्शन घडवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरू आहे. म्हणूनच आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच तिकीट दर निश्चित करण्यासाठी गटनेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. पेंग्विनसाठी म्हणून 10 पट म्हणजेच 100 रुपये तिकीट आकारण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते त्यापूर्वीच पेंग्विन दर्शन खुलं करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षी 26 जुलैला साऊथ कोरियाच्या क्वँग्स ॲक्वेरियममधून 3 नर आणि 5 मादी असे 8 पेंग्विन मुंबई महापालिकेने आणले होते आणि त्यांना भायखळ्यातल्या राणीच्या बागेत ठेवलं. त्यातल्या 1 मादी पेंग्विन 23 ऑक्टोबरला मिली, त्यामुळे संपूर्ण काळजी घेतल्यानंतरच पेंग्विन दर्शन सुरू करा यासाठी विरोधक आग्रही आहेत.